नमस्कार, स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत गावरान असा झणझणीत अंड्याचा रस्सा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण ही अंडी घेतलेली आहेत, ती प्रथम आपण शिजवून घेणार आहोत आणि आता तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेलं आहे, हे खोबरं घेतलेलं आहे वाळकं, हे आलं आहे आणि ही कोथिंबीर आहे. हे कांदे आपण बारीक चिरून भाजून घेणार आहोत आणि खोबरे पण भाजून घेणार आहोत आणि त्याचा मसाला पण बारीक वाटून सर्व घेणार आहोत. हे बघा, आपण हा सर्व मसाला मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता आपण ही उकडलेली अंडी घेतलेली आहेत, त्याला असे आपण काप करून घेतलेले आहेत बघा. आणि आता ह्यामध्ये आपण हे लाल तिखट घेतलेलं आहे, हे मीठ आहे, यामध्ये हळद आहे, हा गरम मसाला आहे आणि ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हा बारीक चिरलेला कांदा आहे आणि हा आपण मगाशी बारीक वाटलेला सर्व मसाला आहे आणि यामध्ये तेल आहे. आणि आता आपण गॅस चालू करून घेऊ, गॅसवरती पातेलं ठेवून घेऊ आणि ते चांगले तापून देऊया. नंतर त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल घातल्यानंतर तेल चांगले तापून देऊया. नंतर बारीक चिरलेला हा कांदा घालून तो चांगला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आता आपण ही हा सर्व मसाला आपला घालून घेऊ, तो चांगला भाजून घेऊया. नंतर त्यामध्ये लाल तिखट घालून घेऊ आणि त्यामध्ये आता हे मीठ घालून घेऊ, हळद घालून घेऊया आणि हा गरम मसाला घालून घेऊ. आणि आता आपण हे सर्व चांगले व्यवस्थित असे भाजून घेऊयात. तेलामध्ये मसाला चांगला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजूयात. हा बघा, आता आपला मसाला चांगला भाजत आलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे आणि चांगला भाजलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे पाणी घालून घेऊया आणि ते चांगले असे व्यवस्थित हलवून घेऊया. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण यामध्ये आपण अजून थोडे पाणी घालून घेऊ, म्हणजे त्याचा रस्सा आपण वाढवून देऊ आणि त्याला चांगले अशी उकळी येऊन देऊया आता. आणि वरून आता ही आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा झणझणीत असा अंड्याचा रस्सा, म्हणजेच कालवण, एकदम चविष्ट. आणि चांगली उकळी आल्यानंतर आता आपण हे एकदा आता व्यवस्थित असे हलवून घेऊ. हे बघा, रश्याला आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपल्या आपण आता यामध्ये ही अंडी घालून घेऊयात. सर्व अंडी आता आपण यामध्ये घालून घेऊया आणि आता 10 ते 15 मिनिटं त्यामध्ये चांगली शिजून देऊया, म्हणजे रश्यामध्ये अंडी चांगली मुरली जातात. आणि वरून आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि तयार झालेले आहे आता आपला अंड्याचा रस्सा.